बंधुभगिनींनो, या स्थापना दिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपल्या सर्वांना एकच प्रण करायचं आहे, समाजातला जो वंचित आहे, शोषित आहे, शेवटचा व्यक्ती आहे, याच्यापर्यंत विकास नेण्याची जी प्रक्रिया मोदीजींनी सुरू केली आहे, त्या विकासाचे शिल्पकार आम्ही असणार आहोत, त्या विकासाचे सैनिक आम्ही असणार आहोत। ही जी विकासाची आणि विकसित भारताची यात्रा सुरू झाली आहे, या विकसित भारताच्या यात्रेमध्ये भारतीय जनता पक्ष हा सैनिकाच्या रूपानं त्या ठिकाणी काम करणार आहे। आपण सगळे नशीबवान आहोत की आपल्याला मोदीजींकरता काम करायला मिळत आहे, विकसित भारताकरता, भारतीय जनता पक्षाकरता काम करायला मिळत आहे। आणि म्हणून निश्चितपणे या निवडणुकीमध्ये आपण जे काम करतोय ते भाजपा करता नाही, ते भारताकरता करतोय, कारण भारताचं भवितव्य हे मोदीजी आहेत, भारताचं भवितव्य हे भारतीय जनता पार्टी आहे। आणि म्हणून आपण सगळ्यांनी या निमित्ताने, स्थापना दिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणाच्या माध्यमातून आम्ही अशाच प्रकारे काम करत राहू, अशा प्रकारचा संकल्प आज करायचा आहे। आणि विकसित भारत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही, अशा प्रकारचा संकल्प आपण सगळे लोक मिळून आज घेऊया। मी आपल्या सर्वांना या ठिकाणी स्थापना दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना येत्या काळामध्ये आपण मेहनत करून निश्चितपणे आपले नेते माननीय नितीनजी सहित या महाराष्ट्रामध्ये एक नवीन रेकॉर्ड तयार करू, अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो।